भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ठळक घडामोडी। नागपूर मधील कारागृहात कैद्याचा झाला मृत्यू तर कुटुंबाने केला हत्येचा आरोप। ड्रॅगन पॅलेस येथे बुद्ध पौर्णिमा करण्यात आली उत्साहात साजरी, विशेष बुद्ध वंदनेचे करण्यात आले आयोजन। आणि रामटेक वाईटोला ओपन खदान येथे युवक बुडाला पाण्यात, अग्निशमन व आणीबाणी विभागाने पाण्यातून काढला मृतदेह। ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त। हत्या केलेल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर आरोपीला बेदम मारहाण करून हत्या केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे, त्यामुळे चर्चेत असलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या कपाळावर आठा पडलाय। नंदनवन येथील 28 वर्षीय आकाश ताराचंद गोंड असे मृताचे नाव आहे। आकाशने ऑक्टोबर 2021 मध्ये हत्येची घटना घडवली होती। पोलीस कोठडी संपल्यापासून तो तुरुंगात होता। शनिवारी दुपारी त्याची प्रकृती अचानक बिघडली, छातीत दुखू लागल्याने त्यांना तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथून वैद्यकीय प्रसूतीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच आकाशच्या नातेवाईकांनी मेडिकल गाठले। कारागृहात मारहाणीमुळेच आकाशचा मृत्यू झाल्याचा आरोप आकाशच्या कुटुंबियांनी केला आहे। त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे। आठवडाभरापूर्वी आकाशचे वडील आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते, त्यावेळी आकाशने जीवाला धोका असल्याचे कारण देत तुरुंगातून सुटका करण्याची विनंती केली होती। कारागृहातील प्रतिस्पर्धी गुन्हेगारांशी आकाशचा वाद सुरू असल्याची चर्चा आहे। आकाशचे प्रतिस्पर्ध्यांशी भांडण झाले। या एपिसोडमध्ये आकाशला धडा शिकविण्यासाठी मारहाण करण्यात आली आहे। डिमांड किया था उसने मेरे बच्चे के साथ में, अब वो तो बॉडी में उसके जितनी मार है उस पे से पता चल जाएगा क्या क्या मार है। मेरे लड़के को चारों तरफ से मारा गया है, रोज टॉर्चर कर करके मारा है। एक दिन में मारा नहीं है, वो रोज मारा है। और मैं तो अब सोमवार को मिलने जाता तब पता चलता। सोमवार को मैंने उसकी बेल्ट भी डाल रहा था, मैं वकील ने सब तैयार करके रखा था। पहले भी मेरे लड़के ने कोई गुनाह नहीं किया, बेमतलब मेरे लड़के को फंसाया था। और फंसाने के बाद में अभी मेरे लड़के को ख़त्म कर दिया जेल में, जेलर ने ख़त्म कर दिया, पुलिस वालों ने ख़त्म कर दिया। तीन एजेंसी अवेलेबल है, पुलिस है, जुडिशरी है और कलेक्टर ऑफिस का भी आदमी। वीडियोग्राफी हो रही है, वीडियोग्राफी आपका पोस्टमार्टम पूरा वीडियोग्राफ होगा। ठीक है, अगर आपको लग रहा है उसमें कि पोस्टमार्टम में कुछ कोई मैनेज कर रहा है, को आपको ये शब्द दिए जा रहे हैं कि कोई भी मैनेजमेंट यहाँ पे नहीं होगा। पोस्टमार्टम में जैसा निकलेगा वैसी कार्रवाई की जाएगी। ठीक है, आप बिल्कुल परेशान मत होइए, एकदम शांत बसिए, एकदम शांत बैठिए। पोस्टमार्टम में जैसा निकल के आएगा, अभी पोस्टमार्टम जैसा आपकी प्रेजेंस में हो रहा है, ठीक है, जैसा पोस्टमार्टम में निकल के आएगा वैसे ही कार्रवाई की जाएगी। अगर उसमें कोई इंजरी आती है या कुछ आता है तो उसके हिसाब से कार्रवाई की। ठीक है, आप आराम से शांत बैठिए, अभी पास्ट में क्या हुआ वो आप यहाँ पे मत कहिए। और जो चार लोग वहाँ पे उनको भी मारा है इसके साथ में, पूरी इन्वेस्टिगेशन होगी उनकी, उनका भी तो कुछ होना चाहिए ना सर। उनको भी बहुत मारा है सर। नहीं, सबको मारा सर, चार लड़के है वहाँ पे जख्मी हालत में। मैं अभी आया हूँ, अभी मैटर को इन्वेस्टिगेट कर रहे हैं, क्या उनके एलिगेशन है, हम सारा एलिगेशन देख के फिर उसके बाद ही कुछ जवाब देंगे। ठीक है, थैंक यू। वीकेबी न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। वन कर्मचारी अशोक घुले यांनी बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सध्या कडक उन्हाळा सुरू असून बिबट्याचा बछडाही पाण्यासाठी व्याकुळ झालेला दिसतोय। हीच बाब लक्षात घेऊन वन कर्मचारी घुले यांनी या बछड्याला पाणी पाजले आहे, तर सोशल मीडियावर बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। भीती काय नाही वाटली, मला सवय आहे तशी, इथून मागे मी बरेच दिवस त्याच्यावर काम केले, त्याच्यामुळे भीती तर नाही मला। मग त्यावेळेला तुम्ही तिथं नेमकी पाणी तुम्हाला कसं कळलं का त्या ठिकाणी पाणी द्यावं काय? नाही, काय झालं, आमचं तिथं खोदकाम चालू आहे, दुपारी 2:30 टाईम होता, तर ती बिबट्याच्या पिल्लांचा थोडासा आवाज आला आणि मग तिथं थोडं डोकून पाहिलं तर तिथं पिल्लं होती एका गुहेमध्ये, आणि मग ते इकडं तिकडं आम्ही बघून घेतलं अगोदर त्याची आई आहे का नाही तिथं मादी,
मग मादी नाही असं कळल्यावर आम्ही पिल्लांच्या जवळ जाऊन पाहिलं आणि मग ती सूचना आमचे वनक्षेत्रपाल कदम साहेबांना आम्ही दिली फोनवर. मग त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही त्या पिल्लांना पहिलं पाणी द्या, खायला द्या थोडंफार, आणि मग त्या पद्धतीने त्यांना पाणी आणि खायची सोय केली. नाही तुम्हाला असं भीती वाटली नाही का की ती मादी त्या ठिकाणी येईल, तुमच्यावरती हल्ला होईल, असं काही भीती वगैरे? नाही नाही नाही, भीती तर नाही वाटली काही तशी. अजून सोबत कोण कोण होतं त्यावेळेला? सोबत आम्ही दोघंच होतो, अशोक उघडे आणि मी. तुम्ही दोघंच होतो? हो हो. तुम्ही असं या बिबट्यांच्या तुम्हाला अजिबात भीती कधीच वाटली नाही? नाही, सावधगिरीनं काम केल्यावर भीतीचं नाही काही. मी यापूर्वीच असे काही कामं केले? हो, बऱ्याच वेळा काम केले. असा एखादा प्रसंग? नाही, आता प्रसंग सांगायचा झाला तर एकदा उसाच्या शेतातून बिबट्याची पिल्लं बाहेर काढताना मादी पिल्लं हे बरेच वेळा बाहेर काढलीत, मादी असताना सुद्धा काही विहिरीत पडलेली. हे अनुभव असल्यामुळे? हो हो. आणि विद्याअत्री मॅडम बरोबर काम केले त्यामुळं तर बऱ्यापैकी अनुभव आहे. रात्रीच्या वेळी घरात घुसून मारहाण करणाऱ्या आरोपींना पांढरकवडा पोलीस संरक्षण देत आहे. एवढेच नव्हे तर थातुरमातूर कारवाई करण्यात आल्याने आरोपी निर्ढावले असून सतत धमकी देत आहे असे सांगण्यात येत आहे. तर बेबी फरीदा अब्दुल बशीर ही महिला आता हतबल झाली असून न्याय मिळवण्यासाठी तिने पुन्हा पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. यवतमाळ इथे वास्तव्यास असलेल्या बेबी फरीदा यांची पांढरकवडा तालुक्यात धारणा गावात शेती आहे. या ठिकाणी शेतात त्यांनी स्वखर्चाने ताजुद्दीन बाबांचा दर्गा बांधला आहे. शेतातच घर असल्याने बेबी या ठिकाणी सुद्धा वास्तव्यास असतात. दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी आरोपी प्रणय बलकी, रेणुका बलकी, नथ्थुजी बलकी तसेच इतर 4 जणांनी रात्री 11 वाजता घरात घुसून बेबी यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर जाताना घराचा दरवाजासुद्धा बंद केला. दरम्यान बेबी यांनी पांढरकवडा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता PSI महल्ले यांनी रात्रीच घटनास्थळावर येऊन पाहणी केली. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देण्याचे सांगितले. सकाळी दर्ग्याची पाहणी केली असता दानपेटीसुद्धा फुटलेल्या अवस्थेत होती. मात्र पोलिसांनी चोरीची तक्रार घेतली नाही. आरोपींना फक्त 149 ची नोटीस देऊन प्रकरण दाबून टाकण्यात आल्याची बेबी यांची तक्रार आहे. यानंतर न्याय न मिळाल्याने बेबी यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, मात्र ठोस कारवाई झाली नाही. रात्री घरात घुसून मारहाण तसेच दानपेटी फोडून रक्कम चोरल्यानंतरही फक्त प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे ठोस कारवाई करण्याची मागणी बेबी यांनी पुन्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. काही आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे आपल्या जीवाला धोका असून ठोस कारवाई करण्याची मागणी बेबी फरीदा अब्दुल बशीर यांनी केली आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. मेरा नाम बेबी फरीदा अब्दुल बशीर शेख, मैं रहने वाली धारणा की हूँ. कुछ साल पहले मेरे आदमी का इंतकाल हो गया. मेरी खेती नेशनल हाईवे रोड पर है. उस खेत में ताजुद्दीन बाबा का दरबार है. 6 जनवरी 2022 को प्रणय बल्की, रेणुका बल्की, नथुजी बल्की और 4-5 लोग रात में 11 बजे आए, मुझे मारठोक किए और मेरा दरवाज़ा बाहर से बंद करके चले गए. मैंने इसकी सूचना पांडरकोड़ा पुलिस में दी. रात में पुलिस वाले आकर, महल्ले साहब आकर मेरा दरवाज़ा खोले और मुझे कल आकर रिपोर्ट देने के लिए कहा. दूसरे दिन सवेरे मैं चिराग बत्ती करने के लिए जब दरबार में पहुंची तो वहां देखा दान पेटी फूटी थी. मैंने पुलिस वालों को बताया कि साहब दान पेटी भी फूटी है, तो पुलिस वालों ने मेरा रिपोर्ट लेने से इनकार कर दिए. 8 तारीख को मैंने SP साहब को बाय पोस्ट रिपोर्ट भेजा और 17-1 को फिर जाकर बाय हैंड रिपोर्ट दी. उसकी चौकसी 2-3 महीने के बाद में एक महल्ले करके आए, उन्होंने ये किया और चले गए. 18 तारीख को अभी 4 महीने के बाद में 18 तारीख को मेरे को थानेदार साहब ने बुलाए और एक कागज़ दे दिए. मैंने साहब को बताया, साहब 4-5 दिन पहले वो लोग और मेरे घर पर आए थे और उनके साथ में कोई सावन बाबा था, प्रणय बल्की वगैरह और कौन कौन थे पता नहीं साहब, दरवाज़ा खींच खाच ठोक ठाक कर रहे थे. तो थानेदार साहब बोले नहीं, वो आ ही नहीं सकते और अगर इसके बाद अगर वो आए तो तुम उनका वीडियो बनाओ, फोटो निकालो, उसके बाद बताओ. मेरे को 2020 से तकलीफ है, जब से मैंने प्रणय बल्की को पैसे वगैरह दिए हैं और प्रणय बल्की का जो पिताजी है वो मेरे इसमें दरबार में ट्रस्टी है और ये लड़के का और बाकी लोगों का इनका मेरा दरबार, मेरी खेती हड़पने का इनका चक्कर है और ये बार बार आकर मेरे को मार ठोक, झगड़े और पैसे वैसे के लिए तकलीफ देते हैं. मैंने इसकी बार बार सूचना पुलिस में दी लेकिन पुलिस वाले उन्हें कोई एक्शन लेते नहीं, कोई उन पर कार्रवाई करते नहीं. अभी तक 6-7 बार कभी चाकू से, कभी राड से और हर बार के झगड़े में ये रेणुका बल्की हमेशा रहती है. विनोद बल्की, रेणुका बल्की और एक रविंद्र बोबड़े और बाकी के और जो लोग हैं उनको नहीं पहचानती मैं. और इस टाइम सावन बाबा
ये लोग, मैं बोलती, मैंने जब वो कागज़ अपने इस वकील को बताया, वकील बोला कि ये रिपोर्ट बराबर नहीं है। फिर मैंने बाकी इसका डबल से रिपोर्ट अभी एसपी साहब को दी है। मैं तमाम पत्रकारों से, एसपी साहब से विनती करती हूँ, मेरे पे जो बार बार अन्याय हो रहा है, मुझे न्याय मिलना चाहिए। मेरे को घर से रहना निकलना मुश्किल हो गया है। भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसा आणि करुणेची शिकवण दिली। मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचवणारे सिद्धार्थ गौतम म्हणजेच भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विशेष बुद्ध वंदनेचे देखील आयोजन करण्यात आलेले होते। कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यावर विशेष बुद्ध वंदना आणि धम्मदेसना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे प्रमुख भंते नागदीपंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। महापरित्र देशना व महापरित्राण पाठ देखील करण्यात आले। या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते उपस्थित भिक्खू संघाला कठीण चिवरदान व भोजनदान देण्यात आले। वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महापरित्राण पाठ, सामूहिक विपश्यना ध्यान साधना, धम्मदेसना, शांती कॅन्डल मार्च इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन 15 व 16 मे रोजी करण्यात आले। यानिमित्त धम्म सभागृहाच्या केंद्रबिंदू असलेल्या 850 किलो वजनी चंदनाच्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला सुद्धा विविध रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे। VKB न्यूजसाठी कामठीतून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहमद खान रहमत खान यांनी 15 मे रोजी आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना शिलाई मशीनचे वाटप करून समाजासमोर आदर्श प्रस्थापित केला। एवढंच नव्हे तर त्यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे भारतीय संविधानांच्या प्रती इतर पुस्तके व रोपटे देऊन स्वागत देखील केलंय। दिग्रस शहरासह तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व जनहिताच्या कार्यासाठी परिचित असलेले अंजुमन उर्दू विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक मजहर अहमद खान यांची कन्या मुनव्वर ताज हिचा विवाह आज सकाळी 11 वाजता असेगाव, जिल्हा वाशिम येथील सरदार खान शहानूर खान यांच्यासोबत पार पडला। लग्न मंडपात त्यांनी संगीता अशोक तुमाने, माला दिनेश राठोड, अंजुम परवीन शेख, अय्युब सुनीता, प्रल्हाद मोहकर व संगीता अरुण लोखंडे या आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे वाटप करून प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनय पायंडा रचला।
एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व पाहुण्यांचे भारतीय संविधान, शिवरायाचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, स्त्री भ्रूण हत्या आदी विषयावरील पुस्तके व रोपटे देऊन स्वागत केले. मोठ्या मुलीच्या लग्नात देखील त्यांनी अपंगांना तीन चाकी सायकलींचे वाटप केले होते. त्यांचा मुलगा हस्सान अहमद खान याने देखील महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी व 8वीची शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान दिली. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. चहा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय, पण हा चहा पिल्यानंतर सोबत कप देखील खायचा असेल तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. स्पर्धेच्या युगात टिकून आपली विक्री वाढवण्यासाठी बुलढाण्यातील एका इसमाने अजब शक्कल लढवली आहे आणि त्याला ग्राहकाचा प्रतिसादही चांगला मिळतोय. चला तर जाणून घेऊया या चहाच्या अजब कपाबद्दल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील निलेश दुर्गे या 33 वर्षीय युवकाचा माणुसकीच्या चहा स्पॉट हा एक अभिनव स्पॉट म्हणून सध्या चर्चेत आहे. निलेश दुर्गे या युवकाने 7 वर्ष फोटोग्राफीचा व्यवसाय केला आणि त्यानंतर त्याने चहा व्यवसायात पदार्पण केले. शहरात गुळाच्या चहासह वेगवेगळ्या चवीची चहाची दुकाने आहेत, मग आपण यापासून वेगळे केले पाहिजे तरच ग्राहक पसंती देतील. या हेतूने त्याने काचेच्या, मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या कपाचा वापर न करता त्याने बिस्किट मैद्यासारख्या पदार्थापासून तयार केलेल्या कपात चहा विकायला सुरुवात केली. म्हणजे चहा पिला की कपही खाऊन घ्यायचा हा शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिला अभिनव प्रयोग त्याने केला आणि तो यशस्वी देखील झालाय. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत, गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व चहाचे शौकीन आहेत. काहींना तर चहाचं व्यसन जळल्याचं पाहायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये काचेचे, चिनीमातीचे भांडे, कप कमी झालेत आणि प्लास्टिक कप आले आहेत, जे आरोग्यासाठी अनेकदा हानिकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करता या पठ्ठ्याने चांगलीच शक्कल लढवली आहे, ज्याला ग्राहक देखील आता चांगली पसंती देताना दिसत आहे. एकूणच अनेक तरुण तरुणी वेगवेगळ्या व्यवसायात अपयशी झाल्याने हताश होताना दिसतात, परंतु जगात काय पिकवलं जातं त्यापेक्षा काय विकलं जातं हे ज्याला कळलं तो नक्कीच यशस्वी होतो, हेच यामधून दिसून येत आहे. और मैंने चाय पी, पप्पा बोले कि चाय पी कप खाओ, तो मुझे कप खाना अजीब लगा. फिर मैंने खा के देखा तो मुझे कप बहुत अच्छा लगा. आप भी यहाँ पे कप खाने आओ और चाय पियो. नमस्कार, माझा नाव निलेश सारंगदार दुर्गे, राहणार खामगाव तालुका, खामगाव जिल्हा बुलढाणा. आपल्या खामगाव शहरामध्ये पहिल्यांदाच असं चहाची माझी माणुसकी हॉटेल म्हणून चहाची दुकान आहे. मी हॉटेल चालू केल्यानंतर माझ्या मित्राने श्री अभिजित चव्हाण यांनी मला सांगितले की पर्यावरणपूरक असं काहीतरी वेगळंच चालेल का, चहासोबत चहा प्या आणि कप खा, तर वेगळी काहीतरी कल्पना वाटली. त्यांनी सुचवल्यानंतर मलाही चांगलं वाटलं की बा ट्राय करून बघू आपण की प्लॅस्टिक पर्यावरणपूरक आहे तर थोडं वेगळं काहीतरी आपल्या गावामध्ये येऊ राहिलं तर ठीक आहे म्हटलं करून बघू. तर आणल्यानंतर 8 दिवसानंतरच असा रिस्पॉन्स भेटला की बढिया एकदम, कारण लोकांना आता ते प्लॅस्टिक आणि काचाचे कप वगैरे सोडून त्याच्यावर जास्त भर देऊ राहिले. माझी गिरायकी पण खूप वाढली. पहिले माझे जो चहा जात नव्हता, आता हे लहान मुलं कपल वगैरे येतात खातात, खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे आणि सगळे चांगलं वाह करत आहे. तुम्ही पण या, अवश्य भेट द्या. माणुसकी हॉटेल आपला जलम रोड महाले हॉस्पिटल समोर आहे. कप आहे, आपण जे पहिले कप प्लॅस्टिकचे वापरत होतो ते लोक फेकून देत होते रस्त्यावरती, ते रस्त्यावरती कप फेकल्यानंतर जनावरं येत होते, जनावरं ते कप खात होते, त्याच्यामुळे दगावत होते, काही जनावरं दगावलेली आहे. त्याच्यामुळे आपण हा जो कप आणलेला आहे हा असा आहे की म्हणजे चहा पिल्यानंतर डायरेक्ट खाऊन घ्यावा लागतो, म्हणजे फेकण्याचं काम नाही आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या एकदा. नमस्कार, धन्यवाद. सेजंत आहे, माझं नाव पूनम इंगडे आहे आणि मी एलआयसी, मी माझ्या क्लायंटकडे जात असताना जलम रोडकडे मला माणुसकी हॉटेल दिसली आणि मला तिथे चहा घ्यावासं वाटला आणि तिथे मी पाहिलं की नवीन कॉन्सेप्ट दिसली मला. त्या चहामध्ये कप नसताना एक पर्यावरणला वाचवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने इथे चहा दिला जातो आहे आणि त्याची टेस्ट पण खूप चांगली आहे, छान आहे. तर तुम्ही पण एकदा. एक युवक 13 मे रोजी रामटेक वायटोला ओपन खदान इथे 25 फूट खोल पाण्यात बुडाला होता. अग्निशमन व आणीबाणी विभाग मनपा नागपूरच्या जवानाद्वारे या युवकाला बाहेर काढण्यात आले, परंतु तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात शोकांतिका पसरली.
रामटेक वाईटोला ओपन खदान येथे 25 फूट खोल पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह आढळला असता अग्निशमन व आणीबाणी विभाग मनपा नागपूरच्या जवानाद्वारे 13 मे रोजी दुपारी 12:30 सुमारास बाहेर काढण्यात आला. या युवकाची ओळख पटली असून प्रेम घनश्याम धामणे वय 17 वर्ष राहणार मनसर असे या युवकाचे नाव आणि पत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा युवक 13 मे रोजी पाण्यात बुडाला होता तर स्थानिक भुईलोक तथा प्रशासनाच्या प्रयत्नानंतर देखील हा मृतदेह काढण्यात यश आले नाही. त्यामुळे मनपा अग्निशमन दलाची मदत SDO तथा तहसीलदार यांच्याद्वारे मागण्यात आली होती. रवींद्र मरसकोल्ले आणि विकास राठोड या जवानांनी जोखीम पत्करून पाण्यातून 1 तासात मृतदेह शोधून बाहेर काढला. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. यवतमाळ इंग्लिश स्कूल येथे ईद मिलन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ व पोलीस अधीक्षक यवतमाळ संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी अकोला SDPO आदित्य मिरखेलकर द्वारवा, तहसीलदार सुधाकर राठोड, ठाणेदार पांडुरंग फाडे, विजयकुमारजी बंग व राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय विधितज्ञ पत्रकार यासह असंख्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये विद्यानिकेतन स्कूल येथे ईद मिलन समारोह पार पडलाय. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून पोहरादेवी येथे निर्माण होत असलेल्या नंगारा वस्तू संग्रहालयाचे कार्य प्रगतीपथावर आहे. या भव्य संग्रहालयाच्या दर्शनी भागात संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ असा 16 फूट उंच भव्य पुतळा पंचधातूंपासून निर्माण होत आहे. पोहरादेवी येथे संग्रहालयाच्या दर्शनी भागात संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ असा 16 फूट उंच भव्य पुतळा पंचधातूपासून निर्माण करण्यात येत आहे. यवतमाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार रामू चव्हाण यांच्या शिल्पालयात आमदार संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाचे महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, संजय महाराज यांच्या हस्ते पुतळ्यासाठी लागणारे पंचधातू समर्पित करण्यात आले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर TC राठोड, नवलकिशोर राठोड, जिल्हा बँकेचे दारवा विभाग अध्यक्ष राजूदास जाधव, LH पवार, डॉक्टर रोहिदास चव्हाण, डॉक्टर वर्षा चव्हाण, ॲडव्होकेट जगदीश पवार, डॉक्टर महेश चव्हाण, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, सेवानिवृत्त उपायुक्त धूपचंद राठोड, प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव, दिलीप जाधव, चित्रपट निर्माते चंद्रकांत पवार, BTH राजाध्यक्ष प्राध्यापक प्रेम जाधव, दिनेश राठोड, जिल्हाध्यक्ष देविदास राठोड, उपाध्यक्ष संतोष पवार, सुभाष पवार, कारभारी ज्ञानेश्वर चव्हाण, कारभारी रतन पवार, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते. पोहरादेवी म्हणजे बंजारा समाजाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य नंगारा वस्तू संग्रहालय उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून संत सेवालाल महाराज यांचा देशातील पंचधातूपासून तयार करण्यात येणारा पहिला पुतळा दर्शनी भागात लागणार आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तर VKB मराठी न्यूजमध्ये आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.